मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर रेल्वे स्टेशन येथे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करणारे स्टॉल धारक, फेरीवाले, ढक्कल गाडीवाले टेंडर भरून व्यवसाय करत असल्याचे कळते। परंतु सोलापूर शहरातील बेरोजगार तरुणांची कोंडी होत असून या ठिकाणी स्थानिक तरुणांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याकांचे नेते राशीद शेख व गौतम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे मंडल अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख, इंटेकचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज कंपली, असलम शेख, नीता सोनोने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पाणी, बिस्किट, वडापाव असे दर्जेदार आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणे हा गुन्हा ठरत नाही, परंतु अधिकृत आणि अनधिकृत या कात्रीत हा वर्ग भरडला जातोय। त्यात कधी कधी चहा, पाणी, अन्य वस्तू विना परवाना विकल्याच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असल्याने अनेक बेरोजगार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। परंतु ज्या तरुणांकडे लायसन्स नाहीत अशा तरुणांवर गुन्हा दाखल केल्याने गरीब बेरोजगार तरुणांवर एक प्रकारे अन्यायच होत असून आधुनिक भारत रेल्वे असंघटित कामगार संस्थेच्या वतीने सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे। तर सदरील निवेदनात स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार मिळण्यासाठी त्यांना व्यावसायिक पाठबळ रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावे व तसे प्रत्येक फेरीवाले स्टॉलधारक यांना ओळखपत्रही देण्यात यावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। रेल्वे स्थानकामध्ये काम करणारे जे कामगार वर्ग आहेत, जे ई टेंडरिंगच्या द्वारे ज्या लोकांनी स्टॉल मिळवलेले आहेत, तर गेले 50-50 वर्ष झाले या लोकांकडे स्टॉल आहेत। खंडेलवाला असतील, अग्रवाला असतील, जोशी असतील, मग हे 50-50 वर्ष ज्या लोकांनी स्टॉल घेऊन ई टेंडरिंगच्या नावाखाली काम करतायत आणि त्यांना किती कामगार ठेवावं त्या ठिकाणी, त्याचं काहीतरी बंधन त्यांच्यावरती आहे। परंतु रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही जे पाहतो आहे, तर अनेक असे बेकायदेशीर त्या ठिकाणी वस्तू विकणारे काही कामगार आहेत, फेरीवाले असतील, ढकलगाडीवाले असतील, त्याच्याबरोबर स्टॉलधारक असतील। तर या स्थानिक सोलापूर शहरातील जे बेरोजगार तरुण आहेत, जे गरीब आहेत, जे होतकूर आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, असे काही कुटुंब, असे काही मुलं त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये काही वस्तू विकून रोजीरोटी ते सांभाळत आहेत। परंतु आम्हाला असे निदर्शनास आलेलं आहे की स्थानिक जे रेल्वेचं पोलीस प्रशासन आहे ते इलिगल या पद्धतीनं काम करताय तुम्ही आणि तुम्हाला परमिशन नाही, म्हणून त्या परमिशनच्या नावाखाली त्यांच्यावरती बेकायदेशीर काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत असं त्या ठिकाणी आमच्याकडे तक्रार आले। त्या संदर्भामध्ये आम्ही आज माननीय DRM साहेब यांच्याकडं आज भेटीसाठी आलेलो होतो। त्यांच्या सचिवाशी आमची बैठक झाली, त्यांच्याशी बोलणं पण झालं। तर आमची मागणी एवढीच आहे की आज या सोलापूर शहरामध्ये जो रेल्वे स्टेशन आहे तो प्रचंड असं उत्तर भारत असेल दक्षिण भारतातला हा महत्त्वाचा हा केंद्रबिंदू असणारा हा प्लॅटफॉर्म आहे, रेल्वे स्टेशन आहे। तर या ठिकाणी जे फेरीवाले काम करतायत, ढकलगाडीवाले काम करतायत, जे बेरोजगार लोक काम करतायत, ते स्थानिक तरुणांना तुम्ही या ठिकाणी संधी दिली पाहिजे अशी आमची मागणी माननीय DRM आहे। तर त्या स्थानिक जे काम करणारे जे मुलं असतील त्या मुलांना तुमच्या नियमाप्रमाणे ती लोकं कशा पद्धतीनं काम करावं ते त्याचं बंधन तुम्ही जाणून द्यावं, कोणते वस्तू त्या ठिकाणी त्यांनी विकावे, त्याची दर्जा काय असली पाहिजे ते तुम्ही ठरवावं, त्या पद्धतीने ते सेवा देण्यासाठी तत्पर आहेत, तयार आहेत। तर अशा जे इच्छुक असणारे जे कामगार आहेत त्या कामगारांना आपण आयडेंटिफाय करावं आणि त्यांना आमच्या जे आधुनिक भारत रेल्वे असंघटित कामगार ही जी NGO आहे, या NGOच्या माध्यमातून आम्ही त्यांना आयडेंटिटी पण देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं काम, सेवा जे रेल्वे प्रवासी यांना देण्यासाठी तत्पर आहेत हेच या ठिकाणी मी सांगतो। आणि माननीय DRM साहेब लवकरच सुरक्षा आयुक्त साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग लावण्यासंदर्भात मध्ये त्यांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे। तर या आठवड्यामध्ये परत आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आमची पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडे विनंती आहे की आपण स्थानिक जे तरुण बेरोजगार तरुण आहेत
त्या तरुणांना आपण काम द्यावं एवढीच या निमित्तानं आम्ही मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है.